नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. सांगलीतील 82 वर्षीय गोविंद काका परंजबे यांनी सायकलने सांगली ते नांदेड हा 450 किलोमीटरच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकांच्या संमेलनासाठी गोविंद काका परंजबे हे सांगलीहून निघाले आहेत. 450 किलोमीटरचे अंतर पार करत 15 डिसेंबर रोजी नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिकांच्या नांदेड संमेलनासाठी ते उपस्थित राहणार आहेत. वयाची 80 वर्ष उलटली तरी देखील कित्येक किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून पूर्ण केला आहे. यापूर्वी मे 2019 सायकलवर सी टू स्काय हा नेपाळ दौरा परंजबे यांनी सुरू केला. मागील 5 वर्षांमध्ये लखनौ, इंदौर, नागपूर असा देखील प्रवास परंजबेंनी सायकलवरून केला आहे. त्या 9व्या वर्षीपासून सायकलचं कने अभियान राबवत आहे. लहानपणी मी जवळच्या ट्रीप करत होतो. उदाहरणार्थ कने नरसोबावाडी, औदुंबर, कुंभोज अशा प्रकारचे करतो. नंतर हळूहळू मी विद्यार्थ्यांना घेऊन आणि त्याच्यात लांब लांबच्या थोडे दौरे करायला लागलो. पहिल्यांदा मी कन्याकुमारी हे 3 वेळा अंतर पूर्ण केलेलं आहे. त्याला मला 28 दिवस लागलेले होते. नंतर मी काठमांडूला 2 वेळा गेलो. 2002 मी नेपाळ केलं. त्याच्यानंतर 2019 नेपाळचा दौरा पूर्ण केला. त्याच्यानंतर गंगोत्री केलं, नंतर हैदराबाद केलं, बालाजी केलं, सबंध पश्चिम किनारा हा मी सायकलनं केलेला आहे. आणि दरवर्षी मी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष होतो सांगली जिल्ह्याचा. त्यावेळेला सांगली जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा कुठल्याही गाव पातळीपासून राज्य पातळीपर्यंत किंवा राष्ट्रीय पातळीपर्यंत जी जी अधिवेशनं झाली त्या अधिवेशनाला मी सायकलनंच कने उपस्थित राहिलेलो आहे. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघटनेचं 33वं राज्य अधिवेशन नांदेड येथे आहे. त्याच्याकरता मी निघालो आहे. 15 तारखेला हे अधिवेशन होणार आहे. मी 5 दिवसात हे अंतर पूर्ण करणार आहे. एक साथ सलामी देंगे, सलामी दो. जिसके हो, जिसके हो, जिसके हो. Yes.